श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून रोज 400 गरजूंना जेवण देण्याचं कार्य गेले 18 दिवसांपासून अविरत सुरू आहे. आतापर्यंत 5,500 गरजू बेघर लोकांना शहराच्या विविध भागात जाऊन अन्नांची पॅकेट दिली गेली आहेत. हे कार्य 31 मे पर्यंत सुरू राहणार आहे. श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकाऱ्यांच्या मदतीने शहरातील गरजूंना जेवण देण्यात येत आहे. पाहूयात श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक गोरगरीब बेघर झालेल्या नागरिकांच्या तोंडून. आनंद आहे आणि चांगला असतं जेवण आणि खूप छान असतंय. जेवण चांगलं रोज आहे ना सगळ्यांना. आपलं शनी मारुती मंडळ आहे ना, त्या वतीने नितीन पत्नीकर सचिन पवार रोज येतात रोज येतात. आपलं भाजीचं दुकान आहे, आपण सांगतो ना घेतो सगळ्या लोकांना. जेवण सगळ्यात चांगलं आहे, ते आपल्याला जेवण देतात. जेवण आहे साहेब, नंबर एक जेवण आणून देतात जेवणाचं. आणि हा आमचा पहिलं जेवण मला तेलंगातात, ते तुम्हाला वेळच्या वेळी आणून देतात ना जेवण. वेळच्या वेळी साहेब ह्यांचं टायमिंगच आहे, ह्या टायमाच्या पुढे जातच नाही आणि ह्याच्या अगोदर पण येते पण पुढे जात नाही. खूप छान अन्न आहे, व्यवस्थित आहे, तेव्हा जास्त पेपर भेटते, व्यवस्थित अन्न आहे आणि जेवणाचं काही टेन्शन नाही. आम्ही दोघं जण चौघं जण आहेत, एक बाळ मतीमध्ये आहे आणि एक बाळ सध्या घरी काम करतो. मिसेस पण छोट्या कंपनीत आहेत पण सध्या त्यांचा बी जॉब बंद आहे. आणि आता सध्या थोडं अन्नदान भेटल्यामुळे खूप छान वाटत आहे. सारेचे आभार मानतो. अन्नमध्ये पण काही दोषी नाही आणि अन्न जरी बी आमच्यात उरलं तर आजचं उद्या पण खाई सकत 14-18 आहे. हे सगळं प्रचंडचं बंदोबस्त करते अध्यक्ष बोला. अध्यक्ष तुमची सेवा आहे चांगली. तुम्हाला किती दिवस झाला मिळते? मला इथं जवळ 15-3 आठवड होतात. 3 आठवड जेवण चांगलं आहे जे करताय ते चांगल्यासाठी वाईटासाठी नाहीये. आणि देव भगवंत तुम्हाला आणखीन बरं निवडून आणेल. सांगतो आशीर्वाद. समाज कार्य करतोय आम्हाला निवडायचं गाईड आहे आणि फक्त समाज कार्य व्यवस्थित मिळतं का विचारायला आलो. नियमित कर्वेनगर, वारजे, चांदणी चौक, सिंहगड रोड, शिवणे, कोथरूड, डीपी रोड, स्वारगेट, अलका टॉकीज, मनपा ब्रिज या शहरातील आदी भागात फिरून जेवण देण्यात येत आहे. जेवणामध्ये दररोज वेगवेगळ्या पद्धतीचा पोषक आहार दिला जातोय. या कार्यासाठी सचिन पवार, गणेश शेलार, प्रवीण पेंढारे, सूरज जाधव, पंकज पेंढारे, आकाश पाडेकर, दीपक साकोरे, सुनील तेलंग आदींनी परिश्रम घेतले आहेत.